याचं सिक्रेट आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय कट्ट्यावरच्या गप्पा अशाच पुढे सुरू ठेवूया स्वामीजी पण आता तुम्ही जे उदाहरणं दिले त्यातनंच एक मनात आलं की आता इतकी साधन आहेत किंवा पुढच्या पिढीजवळही शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांजवळ सुखवस्तू कुटुंबातले असतात सगळं मिळतं हो हातात मोबाईल फोन असतो गाड्या घोड्या असतात आणि आपण म्हणतो ईर्षा नसावी पण कुठेतरी ईर्षा नसावी म्हणता म्हणता जी जिद्द आहे ती कमी होत चालली असं दिसतं का तुम्हाला आजच्या पिढीत आणि मग ती जिद्द आणि ईर्षेच्या मधली जी अगदी छोटीशी छोटी लाईन असते ती कुठेतरी म्हणजे आजच्या पिढीत तुम्हाला वाटतं का शाळा कॉलेजेस मधले मुलं किंवा खास करून सुखवस्तू कुटुंबांमधले तुमच्यापैकी किती लोकांनी कधी कधी दु कोणाशी तरी स्वतःशी तुलना केली कम्पॅरिझन आपण सगळेच करतो ना सगळेच करतो मी कित्येक वेळा म्हणतो की भारतामध्ये ना दोन कपल्स जेव्हा भेटतात लग्न झालेले कपल्स तर दोन्ही ज्या महिला असतात त्या एक दुसऱ्यांचे ज्वेलरी पाहतात आणि दोन्ही जे पुरुष असतात ते एक दुसऱ्यांच्या बायकांना पाहत असतात <laughs> कि किती सुंदर आहे सॉरी सॉरी जरा गंमत म्हणून <laughs> <laughs> पण नेहमी आपण दुसऱ्यांकडे पाहत असतो आपलं यश किंवा सक्सेसचं बेंचमार्क काय दुसरे काय करतायत ओ त्यांना ही पदवी प्राप्त झाली मलाही असं केलं पाहिजे का त्यांना हे प्रमोशन मिळालं मलाही असं प्रमोशन मिळालं पाहिजे ना त्यांनी नवीन गाडी घेतली मलाही अशी नवीन गाडी घेतली पाहिजे ना आपलं लक्ष किती दुसऱ्यांकडे असतं एक एक मुलगा आला घरी फेल होऊन आला कॉलेजमध्ये निकाल लागला रिझल्ट घेऊन आला आणि वडील त्याला म्हणत होते बघ 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 तुझ्या वर्गात प्रतिव, ती प्रतिभा आहे ना त्या प्रतिभेची प्रतिभा बघ बघ मूर्खा बघ ती प्रतिभा पहिली आली आहे बघ तू कसा नापास झालास तू म्हणाल तिला बघून बगुन बघूनच नापास झालो <laughs> <laughs> बघ बघ तुम्हीच म्हणताय बघ बघ प्रत्येक बघ पण आता स्पष्टच सांगतो आपण मोठे होताना किती वेळा आपल्याला हे सांगितलं गेलं होतं की बघ तो किती अभ्यास करतो तू करत नाहीस बघ तुझा भाऊ कसा अगदी सगळ्या सगळं व्यवस्थित करतो तू करत नाही आहेस म्हणजे लहानपणापासून आपल्या मनामध्ये हे एक घातलं गेलं की त्यांच्याकडे बघ मग स्वतःकडे कधी बघणार इतरांकडे बघता बघता कधी आपल्या मनाला ती सवय लागली हेच लक्षात आलं नाही लहानपणापासून आणि मग प्रत्येका ठिकाणी बघितलं की इतरांकडेच लक्ष असतं आता इतरांकडे लक्ष दिलं तर दोन्हीपैकी एक गोष्ट होऊ शकते एक ईर्षा कारण दुसऱ्यांकडे चांगली गाडी पाहिली माझ्याकडे नाही की मग ईर्षा होऊ शकते दुसऱ्यांकडं तर दुसऱ्याकडे कोणाचं प्रमोशन झाले आणि मला ते प्रमोशन मिळालं नाही म्हणून ईर्षा होऊ शकते दुसऱ्याच्या दुसऱ्याचा दुसऱ्याची जी फॅमिली लाईफ आहे ती एकदम स्टेबल आहे आणि माझी नाही आहे म्हणून ईर्षा होऊ शकते लक्ष दुसऱ्यांकडे आपलं असणारच आहे पण त्यांच्याकडे जे वस्तू आहेत त्यांच्याकडे जे साधनं आहेत त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर त्याच्यामुळे ईर्षा होऊ शकते पण त्या सुख तिथे जे सुखसाधनं आहेत ती प्राप्त करण्यासाठी त्यांनी किती मेहनत केली आहे त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर त्यातनं प्रेरणा मिळू शकते त्यातनं जिद्द वाढू शकते तुम्ही जे विचार करत तुम्ही जे विचारत होता की जिद्द आणि ईर्षेमध्ये ती फाईन लाईन कुठे आहे दुसऱ्यांच्या वस्तूंकडे लक्ष दिलं तर ईर्षा होते दुसऱ्यांच्या सद्गुणांकडे लक्ष दिलं की प्रेरणा मिळते की अरे या सद्गुणांमुळे त्यांच्याकडे ह्या वस्तू आहेत आत्ता तर मी जर ह्या हे जे तत्व आहेत हे जे प्रिन्सिपल्स आहेत माझ्या आयुष्यामध्ये हे यांना जर जागा दिली तर कदाचित मीही तिथे पुढे जाऊ शकतो म्हणून सुख सुखवस्तूंकडे पाहून चालणार नाही वस्तूंकडे पाहून फक्त ईर्षाच होते आणि चांगल्या गुणांकडे पाहून शक्यता आहे की प्रेरणा मिळू शकेल आणि आपली जिद्द वाढू शकेल की देखील माझ्या आयुष्यामध्ये मा काहीतरी करून दाखवतो मानवी स्वभाव असा असतो की जेव्हा आपल्याला सगळं मिळत असतं किंवा आपलं आयुष्य खूप छान चाललेलं असतं तेव्हा आपण विचार करत नाही की हे सगळं छान छान मलाच का मिळत आहे पण जेव्हा दुःख येतात जेव्हा संकट येतात किंवा जे आपल्या कि मनात नाही तसं घडत जातं तेव्हा वाय मी मीच का हा प्रश्न सगळ्यांना पडतो तर अशा परिस्थितीमध्ये वाय मी हे स्वतःला स्वतःच समजवून कसं द्यायचं का बाहेर कसं पडायचं तुमच्यापैकी कधी कोणाला मलेरिया झालाय का इथे असं झालंय लोकांना हो अच्छा मला मी जेव्हा इथे आश्रमामध्ये आलो एका वर्षात दहा वेळा मलेरिया झाला मलेरिया झाला दहा वेळा मलेरिया आणि मलेरिया जेव्हा होतो तेव्हा डॉक्टर तुम्हाला लगेच रक्ताची तपासणी करतात गोळ्या लिहून देतात क्लोरोक्विन फॉस्फेट आणि जेव्हा प्रिस्क्रिप्शन देतात मी जर त्यांना विचारलं की हे पहा डॉक्टर जोपर्यंत तुम्ही मला हे सांगणार नाही की कुठल्या मच्छर मला चावला त्यामुळे मला मलेरिया तोपर्यंत मी औषधाला हात लावणार नाही तो मच्छर शोधू शकणार आहे का आपण कुठला मच्छर चावला हा मच्छरचा शोध लावू शकणार आहे का आपण नाही पण औषध घेऊ शकणार आहे का नक्की आणि ते औषध जर घेतलं तर आपला मलेरिया बरा होईल तसंच कित्येक वेळा काय ते कारण आहे ज्याच्यामुळे मला हे होतंय आत्ता काही गोष्टी स्पष्ट असतात मी जर कोणाची चुकीचा व्यवहार केला आणि त्यांनी जर मला काहीतरी ते जर मला काहीतरी बोलले तर ते स्पष्ट आहे इट्स बिकॉज आय डीड समथिंग दे आर डुईंग समथिंग पण मी काहीच केलं नाही असं जर मला होत असेल तर मग तर मच्छर शोधण्याऐवजी औषध घेणं फार गरजेचं आहे म्हणून राधर देन आस्किंग द क्वेश्चन वाय मी लेट्स सहाज द क्वेश्चन हाऊ कॅन आय डील विथ दिस आणि फाय जो ॲप आहे तो त्याच्याचसाठी त्याच्याचसाठी की जे आपल्या आयुष्यामध्ये दररोज घडणाऱ्या ज्या घटना असतात म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भावना दिल्या आहेत आम्ही आणि त्या प्रत्येका इमोशनला आम्ही क्लासिफाय केलं की अँग्री अँग्री म्हणजे काय फ्रस्ट्रेटेड अनॉइ